नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज माझ्या सोबत आहेत जगप्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे. मुंबई शेअर मार्केट बाहेरच्या बिग बुलच्या शिल्पामुळे भगवान रामपुरे हे प्रकाशझोतात आले असले तरी त्या पलीकडे कितीतरी त्यांची शिल्पकला आहे. त्यांचं बुद्धाचं शिल्प, त्यांचं मिर्झा गालिबचं शिल्प, त्यांचं गुलजार यांचं शिल्प, त्यांनी विजय तेंडुलकरांचं केलेलं शिल्प, त्यांचं प्रत्येक शिल्प एक विचार मांडतो आणि हा विचार शिल्पकार भगवान रामपुरे पुढे घेऊन जातात. हा विचार काय आहे, त्यांची शिल्पकला काय आहे, ते नेमकं काय सांगू मागतायत हे मी त्यांना आज विचारणार आहे. भगवान रामपुरेजी, स्वागत तुमचं IBN लोकमतमध्ये. मला तुम्हाला विचारायचं आहे एक साधा प्रश्न जो आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या मनात येतो. तुम्ही शिल्प करता म्हणजे नेमकं काय करता? मनाच्या विजनमध्ये जी कल्पना, एखादा दृष्टिकोन, एखादा विचार आधी आकाराला घेते आणि तो आकार आम्ही स्पेसमध्ये पाहतो आणि त्या स्पेसमध्ये तो आकार आणण्याचा प्रयत्न करतो, मातीने, दगडाने किंवा लाकडाने. आणि माझा सगळ्यात आवडता माध्यम आहे माती. तर त्या मातीमध्ये तो जो मनातली प्रतिमा आहे पकडण्याचा प्रयत्न करतो. मनातली प्रतिमा पकडता म्हणजे त्यावेळेला तुमची मनस्थिती कशी असते? हे असंख्य मातीचे गोळे तुमच्यासमोर ठेवलेले आहेत. तुम्ही मनात काही तुमच्या प्रतिमा आहे त्या गोळ्यामध्ये ती उतरवायची आहे, ही काय प्रक्रिया आहे? तसं खरं पाहता हे शब्दात मांडणं कठीण आहे, कारण हे सगळं आंतरिक खेळ आहे. म्हणजे जेव्हा एखादा आकाराला येताना, म्हणजे मनात कल्पना हे एक बेसिक गोष्ट आहे, पण जेव्हा प्रत्यक्षात आकाराला आणत असतो तेव्हाही तुमचं संवाद चालू असतो स्वतःशी. म्हणजे तो आकार तुम्हाला सांगत असतो, इव्हन तुमच्या ज्या विजनमध्ये प्रतिमा दिसायला लागतं. आणि एक वेळ अशी आहे ते तुम्ही अनकॉन्शियस माइंडमध्ये जातात, तुम्ही काय करता याचंही भान राहत नाही. आणि जे मनात अनेक वर्षापासून जी गोष्ट तुमच्या मनात आहे ते म्हणजे सुरुवातीला जसं जात्याला आपण ताकद लावून आकार देतो, नंतर मग त्याला एकदा गती प्राप्त झाली की मग ते आपोआप चालायला लागतं, जाता आपोआप फिरायला लागतं, आपोआप फिर. त्याचप्रमाणे हात, शरीर, लँग्वेज, म्हणजे आम्ही काय करतो याचंही भान नसते. म्हणजे ते सगळं आकाराला यायला लागतं. म्हणजे तुमच्या मनात जी प्रतिमा आहे ती तुमच्या हातातून घडत असते. पण म्हणजे हे तुम्ही जे सांगताय, म्हणजे ही शिल्पकाराची कुठची अवस्था आहे? ही आध्यात्मिक अवस्था आहे, ही विचारपूर्वक परिधान केलेली अवस्था आहे की आणखी काही आहे? हे तिन्हींचं संगम आहे. म्हणजे बेस सुरुवातीला तर तुम्ही हेतुपुरस्सर काम करता, तुमच्या मनात काय आहे तर तो तुम्हाला ॲक्टिव्ह करावा लागतं, तुम्हाला प्रत्यक्षात आकाराला आणावं लागतं. मग आणता आणता अशी काही स्टेज येते की त्यावेळी तुम्ही काय करता याचं भान राहत नाही. म्हणजे असंही मी अनुभव घेतलेले. पण मला सांगा, हे शिल्प आधी मनात तयार झालेलं असतं? हो, हे मनात शिल्प तयार झालेलं असतं आणि मग तुम्ही मातीच्या गोळा घेऊन नंतर जी पुढे सगळी कृती करता ही शारीरिक कृती आहे? शारीरिक प्लस तुमच्या आंतरिक, म्हणजे तो ऑर्डर देतो. आतला जो काही माणूस आहे, म्हणजे जसं आतला आवाज आहे, आवाज आहे तो तुम्हाला सांगत असतो. तुमच्या हात त्याप्रमाणे चालत असतात. म्हणजे आता तुम्ही म्हणत असाल तर मी माती घेतो आणि काम करायला लागतो आणि ती घटना घडली की तुम्ही बघू शकता. अगदी, आम्हाला दाखवा, कारण शिल्प कसं जन्माला येतं हे पाहायचं आहे. आता हे माती आहे, हे माती आहे आणि हे आर्मिचर आहे. म्हणजे हे आर्मिचर मेटलचं असू शकते, लाकडाचं असू शकतं, जसा आकार असेल त्याप्रमाणे त्याचं तो बेस आहे. आता मला इथं फक्त बुद्धाचा एक चेहरा करायचा आहे म्हणून फक्त तेवढ्या चेहऱ्यापुरतं त्याचं बेस आहे, सांगाडा आहे आणि मी माती लावतो. हा बुद्ध तुम्हाला दिसतोय आता? हो, तुमच्या मनात तो बुद्ध आहे, दिसतोय त्याचे डोळे. मला इथे फक्त मातीच्या गोळ्याने तुम्ही एक चेहऱ्याचा आकार केलेला दिसतोय, पण हा बुद्ध तुम्हाला दिसतोय. मला असं दिसतंय भगवान रामकुरे यांची जी शिल्पकला आहे, तुम्ही अनेकांची शिल्प आतापर्यंत केली, पण बुद्ध हा सगळ्यात तुमचा लाडका आहे किंवा बुद्ध हा तुमच्या आत्म्याचा भाग आहे, याचं कारण काय आहे? ह्याचं कारण आहे की त्यांची एक फिलॉसॉफी आहे. त्या फिलॉसॉफीमध्ये त्यांनी एक त्यांचे विचार आहे, ते विचार आहे अप्पदीपो भव, म्हणजे स्वतःचा जीव द्वीप प्रज्वलित करा.
म्हणजे ते माझ्यासारखं व्हा असं कधी म्हणत नाही, मी जे म्हणतो ते करा असं म्हणत नाही. तुमच्यात द्वीप आहे तो द्वीप प्रज्वलित करा, म्हणजे तुम्ही स्वयंप्रकाशित व्हा. हे थॉट मला फार आवडलं. मला सांगा, मी असं वाचलंय की हा जो बुद्ध तुम्ही निर्माण करता, बुद्धाची प्रतिमा निर्माण करता, आणि मी बघितलंय अनेक ठिकाणी, त्या प्रतिमेला शरीर नाही आहेत. म्हणजे इथे जी आपल्याकडे प्रतिमा आहे त्यालाही शरीर नाही आहे. तुमचा जो स्लिपिंग बुद्ध आहे, झोपलेला बुद्ध आहे, नुसता हात आहे, नुसता हात आहे, त्याला शरीर नाही आहे, याचं कारण काय? शरीराला जो चालवणारा आहे तो निराकार जो ऊर्जा आहे, किंवा ज्याला आता उदाहरणार्थ तुम्ही शरीर आणि अशरीर म्हणजे निराकार म्हणजे जो नाही आहे पण तो आहे हा जो प्रकार आहे तो पकडण्याचा प्रयत्न. तो कसा सुचला म्हणजे मी मीराचं स्कल्पचर करत होतो. माझ्या डोक्यात मीराचे जेही जीवनचरित्र ऐकलं वाचलं तर त्यानुसार ओशोचं सीडीज ऐकत होतो, मीरा मीरे दृष्टीने. तर ते ऐकत असताना मला मीरा असं दिसायला लागली, म्हणजे लहानपणी ती अशी होती, मोठी झाली अशी होती, तिचा जीवनपट मला शिल्पामध्ये दिसायला लागला. म्हणजे ते ऐकत असताना मला शिल्प म्हणजे अनेक शिल्प दिसले. तर त्या एका शिल्पाजवळ मी जेव्हा येऊन थांबलो तर शिल्प असं होतं की ती इनलाइट झालेली आहे, म्हणजे 30-35 वर्षाची आहे, आणि ती कृष्णाच्या ध्यानामध्ये मगन आहे, भजन करते, आणि भजन करता करता ती इतकी न्यूट्रल झाली आहे, म्हणजे शरीर पूर्ण न्यूट्रल झालं आहे आणि ती समर्पित झालेली आहे त्या मूर्तीच्या जवळ. मीरा पूर्ण झाल होण्याआधी मला श्रीकृष्ण लावायचं होतं, म्हणजे करायचं होतं, आणि श्रीकृष्ण करत असताना मग तो मला फिजिकल फॉर्ममध्ये काही दिसेना, म्हणजे माझ्या डोक्यात जो मीरा आहे श्रीकृष्ण आहे तो आकाराला येईना. मग तो जो काही आपण चित्रपटात पाहिलेलं असतं, कॅलेंडरमध्ये पाहिलेलं, तो कृष्ण म्हणजे मीराचा कृष्ण नाही. मग रात्री जेव्हा मी स्वतः ट्रान्समध्ये ह्या विचारात गेलो तेव्हा मला नुसता तिथे असं प्रकाश जाणवला, आणि प्रकाश हा निराकार आहे, म्हणजे तो फॉर्मलेस आहे, आणि तो फॉर्मलेस आहे आणि माती हे फॉर्म आहे, म्हणजे आकार आहे, तो आकारात कसा पकडायचा म्हणजे हा प्रश्न निर्माण झाला. मग मी काय केलं की त्याचा तो फक्त एक जो बासरी वाजवणाराचा फॉर्म आहे तो फॉर्म तयार केला आणि हातात बासरी दिली, कारण तर बासरी हा त्याचं सिम्बॉल आहे, तर तो बासरी वाजवणारा तो बासरी वाजवतो आणि बाकी सगळं आकार पूर्ण ॲबस्ट्रॅक्ट आहे, म्हणजे नुसता आकार आहे तो त्या पोजमध्ये. आणि तो स्कल्पचर झाला, त्याला अवॉर्ड मिळालं, विकलंही गेलं, पण माझा तो प्रश्न कायम राहिला की निराकार आकारात कसं पकडायचं. आणि असंच एक 6 महिन्यानंतर एकदा रात्री 3-1 वाजता जागा झालो आणि पेन्सिल घेतली, वही घेतली आणि धडाधड तो जो स्लिपिंग बुद्ध आहे, नुसता हात आहे आणि चेहरा आहे, तसं असे 10-12 स्केच, म्हणजे ह्याचं स्केच झालं, त्या स्लिपिंग बुद्धाचं जे तो विरत असलेला बुद्धाचं झालं, एक 10-12 स्केचेस त्या एका 5-10 मिनटामध्ये तयार केलं, म्हणजे त्याचं तारीख आहे, वेळ आहे, आणि ते जे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला तो बुद्ध अपूर्ण दिसतच नाही, म्हणजे त्याचा हात असा पुढे आहे, त्या हातामधून तो हिप्सच्या वर गेलेला आहे आणि तो असा खाली आलेला आहे, तो भाग तुम्हाला जाणवेल. म्हणजे तो नसतानी त्या ड्रॉइंगने तो सजेस्ट करतो आणि तो निराकारात पण तुम्हाला जाणवतो, तो अर्धवट वाटतच नाही. तो बुद्धाच्या तो जो स्लिपिंग बुद्ध आहे त्याच्या शरीरासकटच आपण त्याला बघतो. आता सुद्धा हा बुद्ध बघा, याच्यामध्ये काही नाही असं वाटतच नाही, पूर्णच आहे, पूर्ण नाही. इवन मला असं वाटतं हा तुमचा जो गणपती आहे तो सुद्धा पूर्ण वाटतो, याच्यामध्ये काही अपूर्ण आहे असं मला वाटतच नाहीये. मला सांगा की हा शोध आहे तुमचा, शिल्पकाराचा, चित्रकाराचा, कलाकाराचा एक शोध असतो, आज तुमचा शोध आहे तोच पकडणं, आणि तोही आकाराच्या फॉर्ममध्ये. म्हणजे मला आनंद वाटतो की तो सापडला, म्हणजे तो जो निराकार भाव आहे जो शब्दात मांडतात, चित्रात प्रकाशाच्या रूपाने आपण दाखवतो, पण शिल्पामध्ये तो निराकार भाव म्हणजे नसलेला भाग. आता ओशोचा एक स्कल्पचर आहे, त्याच्यामध्ये फक्त हात दाखवले मेडिटेशनच्या भावामध्ये आणि एक काच दाखवले वर्तुळाकार आणि ओशोचा फक्त चेहरा आहे, त्याच्यातून इंडिकेट होतं ध्यानाकडून शून्याकडे, म्हणजे तो शून्य, तो निराकार भाव तो तुम्हाला दिसतोच दिसतो. तर हे जे आहे आणि हा प्रवास आता माझा सुरू आहे आणि स्कल्पचरमध्ये कन्वर्ट करतोच आहे, पण विचारांमध्ये पण ते येत असते, म्हणजे तुमची मानसिक अवस्था ही त्याच लेवलला जात. म्हणजे काय? म्हणजे काम करताना जो आनंद मला मिळतो त्याच्या पलीकडे सुख नाही आहे,
म्हणजे कोणाला पैशामध्ये सुख असेल, कोणाला म्हणजे नंतर त्या शिल्पाचं काय होतं याच्याशी तुम्हाला काही देणं नाही, काही नाही, त्याच्यातून पैसे मिळवत न मिळवत नाही, तुम्हाला ते शिल्प हा तो बोनस आहे, म्हणजे पैसा मिळाला आनंदच आहे, त्याला अवॉर्ड मिळाला आनंदच आहे, म्हणजे ते काही फार हे नाही, पण तो सगळं बोनस आहे. पण सर्वात पहिला तो जेव्हा आकाराला येतो तेव्हाच एक्साइटमेंट असते. म्हणजे आता साधारण 2 वर्ष मी स्कल्पचर केलेले नाही आहेत, म्हणजे स्वतःचे तर कमर्शियल स्कल्पचर ॲज पर ऑर्डर केलेले आहेत, पण स्वतःचे स्कल्पचर केले नाही आहेत. पण मनाच्या लेवलवर ते अनेक अंगाने ते स्कल्पचर करत असतो, म्हणजे प्रत्यक्षात स्कल्पचर करत नसतानाही ते करण्याची प्रोसेस मनात चालूच असते. आणि एक अशी वेळ येते की जेव्हा करायला लागेल तेव्हा ती धडाधड ते तयार व्हायला लागतात. तर तो मनाच्या लेवलवर एक चालू असतं, आणि तेव्हा एखादा स्कल्पचर आकाराला आला मनामध्ये तर इतका आनंद होतो. सर, एक स्कल्पचर आहे त्याला 15 वर्ष झाले माझ्या मनात आहे, आणि मी ते अजून मातीमध्ये रूपांतरित केलेलं नाही आहे. पण त्याचा जो थिंकिंग प्रोसेस आहे तो कधीकधी असा झटका आल्यासारखा येतो आणि तो तुम्हाला दिसून जातो, आणि प्रत्येक वेळी नवीन आकारामध्ये तो. पण मला सांगा, तुमची ही प्रोसेस काय आहे, प्रक्रिया काय आहे? तुम्ही म्हणता 15 वर्ष हा प्रोसेस चालू आहे, तुम्ही मनात विचार येतात, मनात तुम्हाला कुठे डोळे मिटल्यावर दिसायला लागत असेल, त्यानंतर तुम्ही स्केचेस वगैरे काढून ठेवता? काही स्कल्पचरचे स्केचेस केले, पण मनामध्येच इतके विचार आहेत आणि ते इतके पक्के आहेत की ते डिझॉल्व होतच नाही. म्हणजे आता जे 15 वर्ष झालं एक स्कल्पचर, अजून आकाराला तो आला तर तो कदाचित त्या स्कल्पचरचा जो डेप्थ आहे तो डेप्थ आकाराला आणण्यामध्ये अजून माझी तयारी नसेल कदाचित, म्हणून तो आकाराला आलेला नाही आहे. जसं आता हे शून्य पकडण्याचा प्रयत्न, तो एक गीतामध्ये 12व्या अध्यायात श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की एक आसन माणूस घालून बसला त्या आसनामध्ये तर तो 1000 वर्ष देखील त्या एका ठिकाणात तो बसू शकतो असं त्यांनी ते म्हटलेलं आहे 13व्या अध्यायामध्ये. तर तो जो बुद्ध आहे किंवा व्यक्ती आहे असं बसलेला आहे झाडाखाली तो ध्यानाला बसलेला आहे. त्याची नखं वाढलेली आहे, त्याच्या जटा वाढले आणि सगळं पोट वगैरे सगळं पाठीला लागलेलं आहे आणि शरीर, पण चेहऱ्यावर तेज आहे. आणि त्याच्या मागून तो वडाचं झाड वाढत आहे. तो किती वर्ष झालं वडाचं झाड माहीत नाही, आणि त्याच्या पारंब्या त्याच्यात आलेल्या आणि तो पारंब्यामध्ये अडकला गेलेला आहे. तो पारंब्यामध्ये अडकला गेलेला आहे आणि जसं ते म्हटलेलं आहे की त्यावेळी शरीर देखील जमिनीपासून, म्हणजे त्याची ग्रॅव्हिटी राहत नाही शरीराची. त्या ध्यानाच्या अवस्थेत गेल्यानंतर शरीर देखील तुम्हाला म्हणजे जे गुरुत्वाकर्षण पकडत नाही, तो हलका होतो, म्हणजे केव्हाही तो वर उचलला जातो, तसा तो वर उचलला गेलेला आहे आणि तो पारंब्यामध्ये अडकलेला आहे. तर हे जे स्कल्पचर मला दिसलं ते मला आकारात आणायचं आहे. शिक्षकांना हे जाणून घ्यायला आवडेल की आज तुम्ही या अवस्थेला आलात इतक्या वर्षानंतर, पण ही सगळी सुरुवात कुठून झाली? म्हणजे या मातीशी आपलं नातं आहे आणि आपल्याला शिल्पकारच बनायला पाहिजे, आपल्याला दुसरं काही करता येणार नाही, आपल्याला हेच आपला अंतिम आनंद आहे, ह्याची पहिलीच जाणीव तुम्हाला कधी झाली? माझे वडील गणपतीचा कारखाना होता. तुमचे वडील गणपती? हा, गणपती बनवायचे. ते असं कर्नाटकामधून आलेले होते महाराष्ट्रात, सोलापूरमध्ये एका मिलमध्ये कामाला होते. करता करता त्यांना जे काही जमलं तर त्याचं ते कारखाना असायचं, आणि दरवर्षी जसं आपल्याला गणपतीचं रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे 1000-2000 करायचे. मग ते करत असतानाच भावांचा जन्म झाला, माझा जन्म झाला, बहिणीचा जन्म झाला, आणि नकळत माते हातात आली, म्हणजे त्यावेळी जाणीवपूर्वक काही नव्हतं. पण जेव्हा 10वी झाल्यानंतर मला वाटलं की मला पेंटिंग करायचं आहे, कारण त्यावेळी मला पेंटिंग फार आवडायचं. वडील नेहमी मला पेन्सिल आणून द्यायचे, कलर्स आणून द्यायचे, आणि मी पेंटिंग करायचो. आणि जे स्कूल ऑफ आर्टला जायचं आहे, आपल्याला पेंटिंग व्हायचं आहे, पेंटर व्हायचं असं एक स्वप्न होतं. तर माझे एक देवरकोंडा नावाचे सर होते, ते म्हणाले की तुझ्याकडे शिल्पकलेचेही गुण आहेत, आणि माझ्या मते तू शिल्पकलेला जावं, कारण भारतामध्ये शिल्पकार अभावाने मिळतात. पेंटर भरपूर आहेत त्या प्रमाणात, पण शिल्पकार कमी आहे. पण तुझ्याकडे शिल्पकार होण्याचेही गुण आहेत. आणि मग मी जेजेला आलो, आणि जेजेमध्ये जेव्हा शिल्पकलेचं डिपार्टमेंट पाहिला त्याच्या आधी शिल्पकलेचं शिक्षण असते हेही मला माहीत नव्हतं. तुम्हाला वाटलं की हेच आपलं क्षेत्र आहे आता शिल्पकारातला जो आवाज आहे, म्हणजे मातीचा जो लहानपणापासूनचा जो प्रवास, नकळत आलेला प्रवास, तो आता कळत आपण त्याच्याकडे शिक्षण घ्यायला. तुम्ही म्हणालात की मातीचा संस्कार तुमच्यावर लहानपणीच झाला, तुमचे वडील मूर्तिकार होते, वडिलांनी तुमच्या शिल्पकडेकडे कसं बघितलं, त्यांनी तुम्हाला काय सांगितलं?
ॲक्च्युली वडील फक्त वडील नव्हते, ते माझे गुरु होते. 15-16-17 वर्षे जेव्हा जाणीव झाली आपल्याला आर्टिस्ट व्हायचं आहे, तर त्यावेळी हेतुपुरस्सर त्यांच्याकडे मी बसायचो, शिकायचो. ते दररोज सकाळी 9 वाजता कामाला बसले की मी बसायचो, मग नंतर शाळेत जायचो, आलं की परत त्यांच्यासोबत बसायचो, असं ते शिकत गेलो. 17व्या वर्षी म्हणजे माझा 17वा बाळदिवस 7 जानेवारीला आहे, तर 6 जानेवारीला त्यांनी मला बोलावलं. ते म्हणाले की जीवनामध्ये मी तुम्हा मुलांना असं काही दिलेलं नाही आहे, म्हणजे शेती होती ते विकलं, स्वतःचं घर विकलं, या गावी आलो तर हे भाड्याचं घर आहे, बँक बॅलन्सही पैसाही ठेवलेलं नाही आहे, मुलाच्या मोठ्या मुलाच्या लग्नात पैसाही शेत विकलं, काही दिलेलं नाही आहे, पण माझ्याकडे जे आहे कला, ही मूर्तिकला ही तुमच्या भावंडामध्ये मी दिली आहे. आणि ती कला अशी आहे, शेत आहे, त्या शेतामध्ये तुम्ही जेवढं मेहनत कराल तेवढं तुम्हाला फळ मिळते. आणि हे कलेचं फळ असं आहे, ते तुम्हाला फक्त फळच देत नाही तर नावलौकिक आणि आनंदही देते. आणि हे सगळं त्या दिवशी मला त्यांनी दिलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी देह ठेवला. मग माझी धारणा अशी आहे की जसं गुरु जाताना पूर्ण ऊर्जा विद्यार्थ्याला देऊन जातो, तसे माझे वडील त्यांची सगळी विद्या मला त्यावेळी देऊन गेले. त्याच्यामुळे मला जे एक गणपतीचा संस्कार होतंच, पण कॉलेजमध्ये शिकतानाही ते मला सोबत आहे असं मला भास व्हायचं. म्हणजे हे खरोखर अनुभव, म्हणजे हॉस्टेलमध्ये एकटा असताना कधी कधी रडलेलो आहे परिस्थितीने, त्यावेळी वडील मला आधार देत आहे याचा भास झाले. ते सतत माझ्यासोबत होते, तर त्यांनीच मला घडवलं. तर त्याच्यामुळे ते फक्त वडील नव्हते, ते गुरु होते. मी 17 वर्षानंतर भावांनी मग माझा धर्मराज रामपूर यांनी चार्ज घेतला, त्यांनी 10वी पूर्ण करायला लावलं आणि मला जेजेला पाठवलं. तर आणि त्याच्यानंतरही फॅमिली म्हणून, म्हणजे मला शिक्षण झाल्यानंतर पत्नी जी मिळाली तिचा सहभाग, राधिकाचाही सहभाग फार मोठा. मला सांगा, हे सगळं शिक्षण घेताना, हे सगळं पाहताना, असे कोणते शिल्पकार आहे जगातले की ज्यांनी तुमच्यावर प्रभाव टाकला? त्या वयामध्ये ना प्रत्येकाला कोणी ना कोणी इन्स्पायर करणारे आर्टिस्ट असते. आपल्याकडे भारतामध्ये टू द टेम्पल करणारे मात्रे आहेत, करमरकर सर आहेत, सुतार सर आता हयात आहेत, सुतार हे भारतातले कलावंत आहेत. पण परदेशातले जे मायकल एंजेलो जे एक असे, म्हणजे 16व्या शतकात तो असा माणूस झाला, तो अजूनही शिल्पकार म्हणून जिवंत आहे. तो केव्हाच मेला, 16व्या शतकातच मेला, पण तो अजूनही जिवंत आहे. आणि अनेक लोकांना माझ्यासारखं तो ट्रेनिंग करतो, म्हणजे मला जसं ट्रेनिंग दिलं आहे तसं तो ट्रेनिंग देतो नकळत. म्हणजे हे प्रोसेस चालू आहे. रोद्या आहेत, हेनरी मूर आहे, ब्रँकोसाई आहे, असे अनेक शिल्पकार, म्हणजे मॉडर्न एजमध्ये पिकासो देखील आपल्याला इन्स्पायर करतो. तर हे जे म्हणजे पण हे तुमच्या शिक्षण घेतानाच्याच अवस्थेमध्ये तुम्हाला इन्स्पायर करतात. नंतर मग जेव्हा तुमचे थॉट तुम्हाला हे येतात, मग ते हात सोडून निघून जातात. म्हणजे त्यात हात सोडून निघून जातात म्हणजे त्याचा आपण हे करत नाही, म्हणजे सन्मान करत नाही असं नाही, पण म्हणजे त्यांना झिडकारून टाकत नाही. हां, पण तुम्हाला सापडलेलं जे काही तुमचा शोध सुरू होत, म्हणजे जेव्हा आणि हा तुमचा शोध कधी सुरू झाला, कोणत्या शिल्पापासून सुरू झाला? एक सुरुवातीला तर अजाणतेपणीच एकदा घडलं, म्हणजे जेव्हा 87 साली माझं शिक्षण संपलं, व 1-2 वर्ष थोडंसं स्ट्रगल करण्यात गेलं, मग 90 साली मला बजाज कावासाकीचं एक काम मिळालं. तर लेंटासमधून एक प्रशांत गोडबोले नावाचा मित्र आहे, तो ॲडव्हर्टायझिंगमध्ये होता. त्याची अशी कॉन्सेप्ट होती की चिताचा जो पॉवर आहे, तो त्याचा स्पीड आहे, त्या मोटरसायकलमध्ये येते. अँड तो धावतो, तो धावत असताना तो मोटरसायकलमध्ये कन्वर्ट होतो, म्हणजे हे ॲटोमॅटिक ह्याच्यात दाखवायचं होतं. तर तो मला बोलवला, म्हण त्याला मी म्हणालं की मी एक मातीत करून दाखवतो, तुम्ही आवडलं की पुढे घेऊन जा. मग मी ते मातीमध्ये तो रोबोच्या आकारामध्ये एक चिता बनवला. ते त्यांच्या बॉसनाही आवडलं, त्यांनाही आवडलं. मग त्याचं त्या ॲनिमेशनमध्ये तो भाग केला, पण त्यांना एवढं आवडलं होतं की त्यावेळी 90 साली दिवाळीमध्ये मुंबईत जेवढे भारतामध्ये जेवढे शोरूम आहे त्या बजाज शोरूममध्ये ते चिता लागला. हा एक प्रोसेस. त्याच्यानंतर म्हणजे हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की त्या कामामुळे मला फायनान्शियली आणि एक काम करणं, म्हणजे त्या कामाआधी 10,000 देताना लोकांना काळजी वाटायची, या मुलाला पैसे द्यायचं का ॲडव्हान्स,
पण ते 7 लाखाचंच काम मिळालं, तर एका कामाने इतकं नाव मिळवून दिलं सुरुवातीला की मग लोक पैसे द्यायला, त्या कामामुळे आत्मविश्वास आत्मविश्वास स्वतःला आहे. आणि मी तेव्हा गोरेगावला आलो आणि इथे 1 जानेवारी 1993 माझं शिल्पकलेचं स्टुडिओ ओपनिंग केलं, रामपुरे आर्ट्स म्हणून. तोपर्यंत आपल्या जाणीवा तयार झाल्या होत्या आणि मग मी असं ठरवलं की आपण आपल्यासाठी म्हणून 50% काम करायचं, म्हणजे स्वतःच्या आनंदासाठी, आणि 1 कमर्शियल म्हणजे पोटापाणी आणि जे काही 4-5 लेबर आहे यांच्यासाठी म्हणून. आणि मग आता पहिलं काम काय करायचं, तर मी मिसेसनं आणि माझ्या मुलाला, 3 वर्षाचा मुलगा होता, मॉडेल म्हणून बसवलं. मदर अँड चाइल्ड हा सब्जेक्ट होता, मग ती असं मुलाला घेऊन बसली आणि ते स्कल्पचर करायला घेणार असंच तयारी केली होती, माती ठेवले होते. एक आमचा एक रमेश नावाचा कारागीर आहे, तो म्हणाला सर कामाची सुरुवात होते, स्टुडिओची सुरुवात होते, तुम्ही पूजा करा. पण असं पारंपरिक पूजेचं मला काही कौतुक नाही आहे, म्हणजे हार टाका, नारळ लावा वगैरे, पण त्याचं मन कशाला दुखवायचं म्हणून मग ते सगळं घेतलं. त्याच्या आधी मग असं मला वाटलं की एक मातीचा गोळा घेतला, म्हणजे आपण घडलो मातीमुळे, घडलो मातीमुळे, आणि गणपती करता करताच आपण आर्टिस्ट झालेलं आहे. तर कॉलेजमध्ये गेलं हा नंतरचा भाग आहे, पण गणपती कारखाना करताना मातीचा सहवास लिहिला. मग असं डोळे बंद केले आणि असं गणपतीचं नाव घेतलं आणि असं गणपतीचा आकार अक्षरशः 2 मिनिटात तयार झालं सर. आणि ते असं ठेवलं, ठेवल्यानंतर ते खूप छान दिसायला लागलं. अरे म्हटलं रामपुरे आर्टचं स्टुडिओ तयार झालेलं आहे आणि आलेल्या मित्रांना प्रेझेंट द्यायला चांगला आहे म्हणून तो 50 पीस तयार केला. एक क्लायंट आला, चटर्जी आणि कुलकर्णी नावाचे एक पार्टनर होते, ते अरे बहुत बढिया काम आहे म्हटलं ले जाओ म्हणून त्या दोघांना 1-1 दिला. ते गेले, तिसऱ्या दिवशी फोन आला, अरे वो जो गणपती हमें दिया है वो उसके 200 प्रॉडक्ट चाहिए. म्हटलं सर तुम्ही अजून 10 घेऊन जा, पण ते मी विकणार नाही. अरे यार वो आप आर्टिस्ट आहे, आपने लिए कुछ और बना लेना, वो हमें दे देना. मग त्याने ऑलरेडी त्याचं पेमेंटही ठरवलं आणि तो जबरदस्ती चेक दिला, म्हणजे मुझे दिवाळी में 200 पीस चाहिए. आणि असे असंख्य गणपती मग तुम्ही तयार केलेत. सुरुवातीला 200 पीस त्याला बनवले, 300 पीस मला मित्रांना दिवाळीत वाटायला म्हणून दिवाळीत 300 पीस वाटले, म्हणजे 500 प्रॉडक्ट्स केले. आणि जेव्हा मी माझ्या नेटिव्ह प्लेस सोलापूरवरून परत आलो मुंबईला, तेव्हा मेसेज डायरी भरली होती, कोणाला 10 पाहिजे 15 पाहिजे, ज्याच्या ज्याच्याकडे गणपती गेले त्याच्याकडून 100-200 असे ऑर्डर्स यायला लागले. म्हटलं गणपतीची इच्छा त्यांना जायचं, मी काय करणार आहे. सर 93 साली मी भाड्याच्या स्टुडिओत होतो, 94 मध्ये स्वतःचा स्टुडिओ घेतला, ACचा स्टुडिओ, स्वतःचं घर झालं, स्वतःची गाडी आली, केवळ ह्या गणपतीमुळे. गणपती हे विद्येचं दैवत मानतात, गणपतीने तुम्हाला पैसाही दिला. पैसाही दिला, नाव लौकिक दिला, आणि तेंडुलकरांची, विजय तेंडुलकरांची ओळख त्या गणपतीमुळे झाली. अच्छा, कशी काय. चंद्रशेखर नावाचा, गोखले नावाचा माझा मित्र आहे, कवी आहे, तो स्टुडिओवर आला, त्याला खूप आवडलं, हे मला दे रे. म्हटलं तुझ्यासाठीच आहे रे, घेऊन जा, मला अजून 2-3 दे ना माझ्या मित्रांना द्यायचं. म्हटलं घे रे राजा. तो घेऊन गेला आणि तो तेंडुलकरांचा, प्रिया तेंडुलकरांचा खास घरचा माणूस, तो त्याने बाबांना दिला. बाबांनी म्हणे हातात घेतलं, म्हटलं अरे फार अप्रतिम आहे, कोणी बनवलं. तर त्याने सांगितलं असं समाजाने, त्याला एक काम कर, माझा नंबर दे, त्याला फोन करायला सांग आणि मला भेटायला सांग, मला त्याला भेटायला फार आवडेल. लगेच तो एक्साईट झाला आणि फोन केला, अरे बाबांनी तुला बोलवलेलं आहे. मलाही आनंद झालं, त्यांची अनेक नाटकं पाहिली होती, अनेक त्यांच्याविषयी तर नितांत आदर होतं. लगेच फोन केला, ते म्हणाले ये उद्या संध्याकाळी वेळ असेल तर भेटूया. मग जाताना त्यां ओशोचं एक छोटंसं प्रतिमा घेऊन गेलो आणि ते दिलं पाहायला. म्हणलं ओशोला एवढं सुंदर प्रतिमेत मी कधी पाहिलं नाही. त्यांनी ज्या शब्दात कौतुक केलं ते अप्रतिम होतं, म्हणजे हे निराकार. मी हे नाही आहे, काय म्हणतं, मूर्तीपूजक नाही किंवा हे नाही आहे, पण नाही आहे. हां, तर ज्या अर्थाने लोक अस्तिक नास्तिक म्हणतात त्या पद्धतीचा नाही आहे, पण ह्याच्यामध्ये, ह्या फॉर्ममध्ये जे ओतलेलं आहे तू, हां, ते मला फार आवडलं. म्हणजे याच्यातलं जी सिम्प्लिसिटी आहे, जे फिनिशिंग आहे, ज्या, म्हणजे जो फील आहे गणेशाचं, म्हणजे निराकार अमूर्त तो फॉर्म आहे, जे वर्तुळाचा फॉर्म आहे, हे मला आवडे. मग तुम्ही तेंडुलकरांचं सुद्धा असं शिल्प केलं, हां, तो काय अनुभव होता. मला वाटतं पु ल देशपांडे, त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानिमित्ताने पुण्यामध्ये बालगंधर्वामध्ये त्यांच्यासोबतचे काही आठवणी, त्यांच्यासोबतचे स्कल्पचर, त्यांच्यासोबतचे माणसं, असं एक एक्झिबिशन भरणार होतं. परांजपे, रवी परांजपेंचा फोन आला, तुम्ही काही केलेलं आहे का त्यांचं.
पु ल देशपांडेंचं किंवा त्यांच्या समकालीन. तुम्ही केलं होतं का? नाही, मी म्हटलं नाही केलेलं आहे. पण मी त्यांच्या समकालीन म्हणजे तेंडुलकरांचं स्कल्पचर करून आणलं तर चालेल का? हो चालेल, ते नाटक करे, नाटकाशी त्यांचा संबंध आहे, तर एका महिन्यात करून आणून दे. मग मी बाबांना फोन केला, बाबा मला एक तुमचं स्कल्पचर करायचं आहे, तुम्ही वेळ द्याल का? हो का नाही, पण माझं स्कल्पचर करतो म्हणून नाही, तू स्कल्पचर करत असताना घडवत असताना मला बघायचं आहे, तो प्रोसेस काय ते मला पाहायचं आहे, म्हणून मी येतो. मग ते स्टुडिओवर आले आणि मग त्यांचं मी स्कल्पचर केलं. आणि ते करत असताना माझी एक प्रथा आहे, म्हणजे मला स्वतःला जाणवलेली, की माणूस माहीत असणं वेगळं आणि त्याचं आकारात आणणं वेगळं. म्हणजे नाक, त्यांच्या नाकासारखं नाक करणं, कानासारखं, केसासारखं करणं, हे तर फिजिकल गोष्ट आहे, पण त्याच्या पलीकडे ते काय आहे, त्यांचं पोर्ट्रेट, त्यांचं व्यक्तिमत्व आणणं, ते फार मला आवडते. कुठलाही स्कल्पचर घ्या, त्याची जे फील आहे त्याच्या डोळ्यात दिसते. आणि माझा सर्वात जास्त कॉन्सन्ट्रेशन डोळ्यावर असतं, डोळ्यावर असतं. हां, आणि तो भाव जे आहे तो चेहऱ्यासोबत ते डोळ्यातला त्याचा विचार त्या डोळ्यात दिसते. आणि त्याची पावती मला डॉक्टर लागूंना दिली. डॉक्टर लागू तेंडुलकरांच्या जवळचे, त्याच्यामुळे त्यांना माहीत आहे तेंडुलकर काय आहेत. तर ते म्हटलं क्या बात है, ते म्हटलं तेंडुलकरांना फक्त तू डोळ्यात पकडलं. ते जे न्यूट्रॅलिटी आहे, म्हणजे भाव व्यक्त न करण्याची एक पर्सनॅलिटी आहे, तरीसुद्धा भेदक. हां, तर ते जे डोळे आहे त्या डोळ्यातली खोली तू पकडली आहेस. तुम्ही जो उल्लेख केलात की मी डोळे पकडतो, शिल्पा माझ्या, माझं शिल्प जे बोलतं ते डोळ्यातून बोलतं, डोळे आणि ओठ, डोळे आणि ओठातून बोलतं. समजा तेंडुलकरांचं शिल्प आहे, गुलजार साहेबांचं शिल्प आहे, किंवा आणखीन बुद्धाचं शिल्प आहे, काय म्हणजे हे करण्यापूर्वी तुम्ही डोळ्यांचा किंवा ओठांचा विशेष अभ्यास करता? नाही, माझं ती थिअरी नाही आहे. मी सगळं आकार आधी आणतो, जे नाकासारखं नाक आकार आणतो. शेवटचा जो क्षण असतो, म्हणजे एक फायनल स्ट्रोक ज्याला म्हणतो, त्यावेळी जे काय एक एक्साइटमेंट असते, पूर्ण असं तुम्ही त्या ह्याच्यात गेलेलं असत, आणि तो क्षण एक म्हणजे खरं तर शब्दात पकडता येणार नाही, म्हणजे तो जो एक्सप्रेशन आहे, जो शेवटचा क्षण आहे, तो एवढ्या पराकोटीचा असतो, तर तो त्या क्षणामध्ये ते भाव आपोआप उतरले जातात. म्हणजे तो एक इंट्रॅक्शन असते, म्हणजे ते करत असताना तेही चार्ज झालेले असतात, म्हणजे सुरुवातीला मातीमध्ये, पण जेव्हा ते स्वतःला जेव्हा आयडेंटिफाय करतात, मॉडल आता बाबा असू दे, गुलजार असू दे, सर्वसाधारण कोणीही असू दे, तेव्हा जेव्हा ते स्वतःला आयडेंटिफाय करतात, तेव्हा त्यांचा आतला माणूस जागा होतो, मला एक्सप्रेशन बघायला मिळते. म्हणजे काम कसं चांगलं झालं आहे, काम न पाहता मी त्यांचा चेहरा बघून ओळखू शकतो की काम किती चांगलं. त्यांचा एक्साइटमेंट, तो जो प्रकार आहे, तो मी तिथे उतरवतो. तुम्ही म्हणताय शब्दात सांगता नाही येणार, पण मला इथे दिसतंय की म्हणजे तुम्ही शिल्पकार म्हणून त्या व्यक्तिमत्वाचं जे सार आहे ते उतरवता त्याच्यामध्ये. मला सांगा, गुलजार साहेबांचं शिल्प केलं, हे सार कसं उतरवलं? आता गुलजार साहेबांना पकडायचं कसं, म्हणजे पोज काय द्यायचे? जेव्हा ते आले, ते एक प्रोसेस असते की काम करण्याआधीचा, की कुठल्या पोजमध्ये त्यांना बसवायचं. मग आम्ही बोलता बोलता, म्हणजे एक इनर चालेच असं गप्पा सुरू असतात. मग त्यांना असं चेअरवर बसवलं, म्हणजे जिथं मॉडेलला आम्ही बसवतो त्याच्यावर बसवलं, आणि बोलणं चालू आहे. आणि चहा आला, मग चहा येता येता मग त्यांनी काय केलं की चहा पिऊन झालं, आणि मग काहीतरी असं काढलं त्यांनी. काढण्याआधी असं बसले, आणि चष्मा जे आहे ना, चष्मा असं तोंडात ठेवलं आणि असं बघायला लागलं. ते जे म्हणजे त्यांनी जेव्हा थिंकिंग त्यांची प्रोसेस सुरू होते, अनकॉन्शियसली ते चष्मा तोंडात टाकतात. म्हणजे जेव्हा त्यांचं ब्रेन सुरू होतं, म्हणजे ते स्वतःमध्ये जेव्हा जातात, चष्म्याची काडी तोंडात टाकतात, नकळत त्यांना माहित, बरोबर आहे, तो टाक. आणि तो क्षण मी म्हटलं, सर येई मुझे पोज चाहिए, हेच मला पोज हवाय. मग मी त्या आकाराला सुरू केलं, आणि शेवटच्या क्षणाला मी त्यांना त्याच, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्येच, म्हणजे स्वतःमध्ये जा, माझ्याकडे लक्ष देऊ नका, तुमच्या एखाद्या विचारात काही तुम्ही तुम्हाला जे आहे. आणि ते तसंच केलं, आणि त्यावेळी ते पकडलं गेलं. ते करता करता चित्रपटावर गप्पा व्हायला लागल्या, ते मग थोडंसं वेवलेंथ जुळलं, अरे हे बच्चे मी कुछ है. मग त्यांना काहीतरी एक अमेरिकेमध्ये अवॉर्ड मिळालं होतं, तर त्यांना ते म्हणाले, तुम्ही जर रामपुरेंच्याकडून ट्रॉफी करून घेणार असेल तर मी देत आहे अवॉर्ड.
आणि लगेच मला सोलापूरवरून पुण्यावरून बोलावून घेतलं. त्यावेळी पुण्याला स्थायिक झालो. ते एक काम. आणि त्याच्यानंतर आणखीन एक काम केलं आणि मग मिर्झा गालिबचं काम आलं. मग हे ह्याच्या दरम्यान हे 10-11 वर्षामध्ये भेटणं करणं आणि ह्या प्रोसेसमध्ये ते मनाने इतके जवळ गेले, म्हणजे ते फार मोठे माणूस, म्हणजे सुरुवातीला आपला परिचयाचा माणूस, नंतर एक चांगला कलावंत. मग तो कला जसं जसं माझी कला असं फुफावत गेलं, म्हणजे बुद्धाचं स्कल्पचर हे ते भारावून जात होते आणि प्रेम वाढत होतं. आणि मिर्झा गालिबच्या स्कल्पचरमुळे तर त्यांनीच दिल्यामुळे ते सोलापूरलाही आले. मिर्झा गालिबचं जे तुम्ही शिल्प केलं ते त्यांनीच दिलं तुम्हाला? हो हो. त्यांचं काय आहे, दिल्लीमध्ये मिर्झा गालिब ज्या हवेलीत होते ते हवेली दिल्ली सरकारने ॲडॉप्ट केली आहे, त्याचं म्युझियम बनवलेलं आहे. तर गुलजार साहेबांची अशी इच्छा होती की त्या म्युझियमला मध्ये आपण एक स्कल्पचर द्यावं गालिबांचं, कारण गालिब म्हणजे त्यांचं दैवत असल्यासारखं. तर त्यांनी दिल्ली सरकारचं परमिशन घेतलं आणि मला म्हणाले की ते करायचं आहे. मग त्या प्रोसेसमध्ये ते एवढे इन्वॉल्व झाले तर ते सोलापूरला येणं, मी इथे येणं, मग ते सगळं वाचन भेटणं करणं, मग याच्यामध्ये आणखीन फार, म्हणजे इतका मोठा माणूस आपल्याला मुलासारखं आशीर्वाद देतो आणि ते आशीर्वाद तुमच्यापर्यंत मला घेऊन आलेले. मला सांगा, हे सगळं तुमचं जे काम आहे शिल्पकलेचं, त्याला एक फिलॉसॉफिकल बेस आहे, आध्यात्मिक बेस आहे, असं असताना तो शेअर मार्केटचा बैल तुमच्यापर्यंत कसा पोचला? ॲडव्हर्टायझिंगमध्ये काही मित्र आहेत, तर शेअर मार्केटचं जे ॲडव्हर्टायझिंग केलं जाते त्यांच्या टीमचं, तर नरेश पाटील म्हणून माझे मित्र आहेत, तर त्यांनी मग मला बोलावलं सोलापूरवरून की असं असं आपल्याला कलायचं आहे. मग त्यांनी सांगितलं, त्याचे थॉट्स सांगितले, ते तो जो बूल आहे त्याची जी ताकद आहे आणि हे आपल्याला असं करायचं आहे. मग त्यांनी ते फ्रान्समध्ये का कुठेतरी आहे, न्यूयॉर्कमध्ये आहे, ते बूलही दाखवलं असं करायचं. म्हटलं मी तसं करणार नाही, त्यातले बेसिक एलिमेंट घेईन, पण मला जो इंडियन बूल, म्हणजे आपण भारतात लावतो आहे, त्याचा भारतीय बूल पाहिजे, त्याची ती ताकद आहे. तर त्याचे तर ते स्कल्पचर तुम्ही विसरून जा, त्याची जे कॉपी करायला देणार असाल तर मी करत नाही. म्हणजे मला वेगळं स्कल्पचर करायला सांगणार असाल, हो तिची गती त्याचा पोज पाहिजे तर मी तसं ठेवेन, पण त्याचे जे भाव आहे, म्हणजे त्याची जी ताकद आहे त्याच्या डोळ्यातलं, ते तो पूर्ण उतरली आहे त्याच्यामध्ये, तो असा मस्त वाल सर, एक धडक देणारा बैल असा वाटतोय. कारण सर, जेव्हा मी बैल आहे असं विचार करतो ना, तुम्हाला थरथरायला होते. म्हणजे काम करताना जेव्हा तुम्ही विचार करता की तो बैल काय विचार करत असेल आता या क्षणाला, म्हणजे तो असं, तो जेव्हा तुम्ही ते फील करता तेव्हा खरंच ते सगळं संचारते सर, अंगात संचारते. हो हो, असं फील होतो. तुम्ही ज्याचं शिल्प करता ती व्यक्ती तुमच्या अंगात येते ना, असे अनेक स्कल्पचर, म्हणजे मिर्झा गालिब देखील आपल्याला अंगात आलेल्याचा फील झालेला आहे. म्हणजे तो इवन बुद्धाचं हे जे आलेलं आहे, बुद्धाला मी पाहिलेलं नाही, त्यांचा आकार आहे. आता बुद्धाचं बघा सर, हा जो चेहरा मी जे केलेला आहे, बुद्धाचे अनेक फॉर्म्स आहेत, चायनीज आहेत, इंडियन आहेत, इंडियामध्येही अनेक प्रकारचे आहेत, पण माझा बुद्ध वेगळा आहे. तो का झाला, कारण ते माझे विचार आहेत, त्यांच्याविषयीचे माझे फील आहे आणि माझे अनुभव आहे. तर ते म्हणजे त्यांची जी आई होती मायावती, ही काठमांडूने आली होती. आपला अयोध्याचं आपला यशोद आणि मायावती, म्हणजे ती काठमांडू तून आलेली, त्यांचे फिजिकली स्ट्रक्चर आहे, म्हणजे डोळ्याचे जे एक आकार बरोबर, आणि इंडियन दोघांचं तिथं मिलन झालेलं आहे आणि एक मूल जन्माला आलेलं आहे, ते एक भाग. त्याच्यानंतर त्याचे विचार, म्हणजे त्याचे डोळे मी असे दाखवलेले आहेत आणि तो जो भाग आहे आणि बाकी इंडियन फीचर्स आहेत, आणि ह्याचा दोन्हींचा संगम करून मग मला जे फील झालं, म्हणजे ती जी अवस्था आहे करत असताना, जे मी म्हटलं ट्रान्समध्ये, म्हणजे एखादा ॲक्टर भूमिका करत असताना त्या भूमिकेतले फील अनुभवतो, तो फील बुद्धाचे फील जेव्हा अनुभवतो, तेव्हा माझे बोटं असं, म्हणजे आता माझे बोटं माझ्या आकाराने बुटके आहेत, पण जेव्हा मी ते करत असताना ते असं लांब झाल्याचे फील होतात, म्हणजे आपल्याला जाणवतं ते बोटं लांब झालेली, ते नाक असे असायला पाहिजे, म्हणजे तो, म्हणजे असायला पाहिजे असं नाही, तो माझं नाक तसं आहे असं फील होते. तो अनुभवच वेगळा आहे सर. ते म्हणजे तसं मला तरी मला तुमच्या बोलण्यावरून हे जाणवतं आहे आणि मला असं वाटतं लोकांनाही जाणवेल की शिल्पकारांची शिल्पकाराची मनोवस्था काय असते. मला सांगा की आत्तापर्यंत एवढं काम केलं, प्रसिद्धीही तुम्हाला खूप मिळाली, जगप्रसिद्ध झालात तुम्ही, काय राहिलं आहे, काय स्वप्न अपुरं आहे? स्वप्न अपुरं आहे असं आता वाटत नाही, कारण कसं आहे, एक मॅच्युरिटी आलेली असते. आता स्वप्न पूर्ण होणं ह्याच्याहीपेक्षा ते जगणं
ते काम करत राहण्यामध्ये जो आनंद आहे, म्हणजे मी अशी प्रार्थना करतो की मी मरेपर्यंत मातीशी काम करत राहावं, म्हणजे तो जो आनंद आहे, तो रस आहे, तो मी घेत राहावं, त्या अवस्थेत राहावं, त्या ट्रान्समध्ये राहावं, हे एक झालं. दुसरं फिजिकल, म्हणजे समाजाशी तुमचं नातं असते, फॅमिलीशी तुमचं नातं असते, ह्याचे जे ॲम्बिशन्स आहे ते नक्की आहे. आपल्याला गुरुकुल काढायचं आहे, आपल्याला जे काही आलेलं आहे इतरांना गुरुकुल काढायचं आहे. म्हणजे आता मी सोलापूरला गेलेलो आहे, ते याच्यासाठी की अनेक लोक विचारतात मुंबईसारखं प्लॅटफॉर्म असताना तुम्ही सोलापूरला का गेलं. कारण आता इंटरनेटमुळे असं राहिलेलं नाही आहे की तुम्ही मुंबईमध्येच राहून काम केलं पाहिजे. जगाच्या जंगलात जरी असलात तरी तुम्हाला जे हवं असलेले लोक असतात ते जंगलात यायला तयार आहेत. आज गुरुकुलसारखं वातावरण असेल, म्हणजे जे जेमध्ये कसं असते किंवा कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये अकॅडमिकल स्टडी असते, असाईनमेंट असतात, पण स्टुडिओमध्ये किंवा गुरुकडे काम करत प्रॅक्टिकल काम करायला मिळते, तुम्हाला पाहायला मिळते. आणि काम करत असताना, एखादा आर्टिस्ट काम करत असताना तुमच्या आतला गुण इन्स्पायर होते आणि तो करायला तो त्याचे विचार त्याचे सगळे, म्हणून गुरुकुलची संकल्पना आहे. रामपुरेजी, तुम्ही IBN लोकमतला वेळ दिलात आणि एवढं सगळं आपलं जे मन आहे ते मोकळं केलं, त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला. तुम्हाला जे काही आयुष्यात करायचं आहे आणि जो कलानंद घ्यायचा आहे तो घ्यायला हे जग तुम्हाला परवानगी देवो, एवढीच मी प्रार्थना करतो.